आज जागतिक एड्स दिन त्यानिमित्त जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीनं प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं लग्नाची कुंडली पाहण्याआधी आरोग्याची कुंडली पहा अशा घोषणा देत जागतिक एड्स दिनानिमित्त आज कोल्हापूर शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली जागतिक एड्स दिनानिमित्त आज जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या आवारातून ही रॅली काढण्यात आली महापालिका आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बी सी केम्पी पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजबिये अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी प्रास्ताविक केलं जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण पथकाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची त्यांनी माहिती दिली एड्स जनजागृती मोठ्या प्रमाणात केली पाहिजे तसंच एच आय व्ही बाधितांचा द्वेष न करता त्यांना धीर दिला पाहिजे असं आयुक्त डॉक्टर कलशेट्टी यांनी सांगितलं एच आय व्ही हा आजार गंभीर आहे पण त्यावर सरकारी रुग्णालयात मोफत औषधोपचार केले जातात नियमित औषधं घेतली तर हा आजार आटोक्यात राहतो मात्र त्याबाबत रुग्णांची जनजागृती आणि प्रबोधन करणं गरजेचं आहे असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी नमूद केलं यावेळी अभिनेते श्री आनंद काळे यांनीही मनोगत व्यक्त केलं त्यानंतर जनजागृतीपर घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीत डॉ विलास देशमुख डॉ राजेश पवार डॉ हर्षला वेदक डॉ सुप्रिया देशमुख यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते